वेदांता, फॉक्सकॉनचा प्रकल्प, एअरबस, टाटा, सॅफ्रन प्रकल्प यासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली आश्वासनाचे विमान उडून राज्य सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खोके सरकारचा निषेध असो उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीची गाजर मराठी तरुणाला, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक उद्योग, सरकारी कार्यालय आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्या वेळेला गुजरातला हलवण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसात सर्वप्रथम वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला, त्यानंतर एअरबस टाटा C-295 लष्करी वाहतूक विमान हा प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला. यानंतर सॅफ्रन विमान इंजिन दुरुस्ती देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे येणार होता, तोही हैदराबादला हलवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे राज्यातील उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने अब्जावधीची गुंतवणुकीवरून राज्याला पाणी फिरवावे लागले आहे. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, एअरबस टाटा सॅफ्रन प्रकल्प यासारख्या अब्जावधी रकमेच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगार निर्मिती होणार होती, परंतु तसे न झाल्याने महाराष्ट्राची अधोगती होत आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याने महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या प्रतिमेचं कागदी विमान बनवून उडवले. महाराष्ट्रातील वातावरण व इतर बाबींचा विचार करता उद्योगप्रती प्रथमतः महाराष्ट्र राज्याला प्राधान्य देतात, परंतु सत्तेच्या हव्यासापोटी खोके सरकारने राज्यातील वातावरण गढूळ केल्याने, तसेच महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करत असल्याने महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तसंच नाशिक शहरामध्ये जे प्रकल्प गुजरातल्या नेता आहे श्री शिंदे फडणवीस कुठल्या तरी करून आणि गेल्या 2 महिन्यामध्ये कालचा धरून 4th प्रकल्प हा गुजरातला नेलेला आहे. तसंच टाटा एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला नेऊन त्यांनी कुठेतरी आपल्याला महाराष्ट्राचा रोजगार, तरुणांचा रोजगार हा गुजरातला नेण्याचा प्रयत्न करत आहे. याचे आम्ही निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज त्यांच्या प्रतिकृतीचं, प्रतिमांचं विमान करून आज आम्ही हा निषेध करून त्यांचे विमान उडवतो आहे. येत्या काळामध्ये त्यांना अशीच त्यांची जनता जागा दाखवून त्यांचेसुद्धा हे हवेतलं विमान हे खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. हे देऊन आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्याचा निषेध करतोय. त्यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, डॉक्टर संदीप चव्हाण, निलेश भंदुरे, विशाल डोके, सागर वेदरकर, सोनू वाईकर, अमोल नाईक, संतोष भुजबळ, जानू नवले, सुनील घुगे, जितेंद्र जाधव, हर्षल चव्हाण, अजय बागुले, संजय सौदे, विशाल गुंजार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.